बॅटऱ्यांवर चालणाऱ्या गाड्या पॉवर बँक म्हणून सोबत नेता येतील अशा ट्रॅव्हल बॅटरीज, फ्युएल स्टेशनप्रमाणेच काम करणारं चार्जिंग स्टेशन, अशा अनेक गोष्टींनी भारावून टाकणारं भविष्यात येऊ घातलेल्या बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचं प्रदर्शन आरे या पुण्याच्या संस्थेनं आयोजित केलंय. मर्सिडीज, होंडा, हिरो अशा अनेक कंपन्यांच्या भविष्यात येणाऱ्या बॅटरीवर किंवा इलेक्ट्रिसिटीवर अथवा ग्रीन एनर्जीवर चालणाऱ्या गाड्यांचं प्रदर्शन आरी या संस्थेनं पुण्यात आयोजित केलेल्या आयटेक एक्स्पोमध्ये पाहायला मिळत आहे. इथले पेट्रोल पंप प्रमाणेच बॅटरी चार्जिंग स्टेशन देखील आहेत. ट्रॅव्हल बॅग प्रमाणेच घेऊन जाता येतील अशा बॅटरीज इथं आहेत. त्यासोबतच अगदी 125 RPM या ताकदीनं चालणाऱ्या कार्सही या प्रदर्शनात मांडण्यात आल्या. नवं तंत्रज्ञान, भविष्याचा वेध घेणारे नवे शोध आणि महत्वाचं म्हणजे प्रदूषण कमी करण्यासाठीचा सगळ्यात सक्षम पर्याय, या सगळ्याचा उहापोह इथे पाहायला मिळतोय. भारतामध्ये सूर्यप्रकाश हा 300 दिवसापेक्षाही अधिक दिवस आहे आणि त्याचा वापर आपण ह्याच्यामध्ये केला, जी फ्री एनर्जी आहे ती फ्री एनर्जी आपण केल्यामुळे ह्याची ऑपरेटिंग कॉस्ट अतिशय कमी असणार आहे. त्याचप्रमाणे हे मशीन फार आम्ही रोबोट्स बनवलेलं आहे, म्हणजे त्याची चासीज आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे हे रोबोट्स केल्यामुळे तुम्ही भारतीय कंडिशनमध्ये ह्याला अगदी व्यवस्थितप्रमाणे वापरू शकता. त्याचं पोल्युशन कमी होणं काही नाहीच आहे, कारण याच्यामध्ये कुठलंही बर्निंग फ्युअल काही नाही आहे. पोल्युशन खूप कमी आहे, नॉईज पोल्युशन पण नाही आहे, एकदम स्मूथ असं ह्याचं ऑपरेशन आहे. होंडाच्या जपान स्थित रिसर्च विंगनं तयार केलेल्या मोबाईल पॉवर बँक या एक्स्पोमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. कारची बॅटरी बदलली की 120 किलोमीटर सुसाट धावणारी कार आणि बाईक असे नवे आविष्कारही या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत. इलेक्ट्रिकल व्हेकल्स जे आहेत तर बेसिकली बॅटरीवर चालणार आहे. तर होंडाने भरपूर वर्ष काम करून आणि काही रिसर्च करून एक आत्ता लेटेस्ट बॅटरी बनवलेली आहे आणि ही बॅटरी अशी आहे की एकदम लाईट वेट आहे. तिची कॅपॅसिटी 10 kgs आहे आणि 1.2 kWh आहे. इलेक्ट्रिक एनर्जी आणि नव्या ऑटोमोटिव्ह भविष्याचा वेध या एक्स्पोमध्ये पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.